संत सेवालाल जयंतीपासून हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव फुलसिंग नाईक यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कार्याची व अविरत सेवेची दखल घेऊन शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे यासाठी क्रांतिसिंह श्री संत सेवालाल महाराज यांच्या 285व्या जयंतीनिमित्ताने दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव फुलसिंग नाईक यांना मानाचा समजला जाणारा भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पवन थोटे यांच्या नेतृत्वात पंतप्रधान यांना 1 लक्ष पत्र पाठविण्याचा शुभारंभ यवतमाळ येथून करण्यात आला होता. दिनांक 4 मार्च रोजी दिग्रस येथून पंतप्रधान यांना पत्र भरून पाठविण्यात आले. यावेळेस रमेश पवार, पवन थोटे, बाबूसिंग जाधव, हंसराज राठोड, लखन राठोड, शंकर चव्हाण, मणिचंद राठोड, किशोर ढोरे, पंडित राठोड, किसन जाधव आदी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळेस उपस्थितांनी पत्र भरून देऊन पंतप्रधान यांना पाठविले. ओके. संत सेवालाल महाराज की जय. वसंतराव नाईक यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे. वसंतराव नाईक यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे. संत सेवालाल महाराज की जय. संत सेवालाल महाराज.